नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मूळचे बीड जिल्ह्याचे रहिवासी असलेले डहाळे कुटुंब हे सध्या केडगाव येथे वास्तव्यास आहे। डहाळे कुटुंबियांना कोणत्या ना कोणत्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न सय्यद सिकंदर अख्तर करीत असल्याचा तक्रार अर्ज डहाळे कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिला आहे। तसेच पोलीस अधीक्षकांनी या बाबीकडे लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। सध्या नगर येथे वास्तव्यास असलेले व मूळचे बीड जिल्ह्याचे रहिवासी असलेले डहाळे कुटुंबियांना वारंवार कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न सय्यद सिकंदर अख्तर हा करीत असल्याचा तक्रार अर्ज डहाळे कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिला आहे। मूळचे गेरवाई बीड येथे राहणारे डहाळे कुटुंब हे सध्या केडगाव परिसरात वास्तव्यास आहे। गेवराई येथे राहत असताना त्यांच्या घराच्या पाठीमागे सय्यद सिकंदर अख्तर हा त्याच्या कुटुंबियासमवेत राहत होता, त्यामुळे डहाळे यांची त्यांच्यासमवेत ओळख झाली। सन 2006 साली सय्यद अख्तर यांनी डहाळे यांना सोने दिले व ते खोटे निघाल्याने सय्यद व डहाळे यांच्यामध्ये वाद निर्माण झाला। त्याचा राग मनात धरून डहाळे यांना सतत विनाकारण धमक्या देऊन खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याची धमकी देत सय्यद हा मानसिक त्रास देत आहे। डहाळे कुटुंबियांना वारंवार तुमच्यावर गुन्हा दाखल करू म्हणून त्यांचा मानसिक छळ करत आहे। सय्यद याचे साथीदार हे गुन्हेगार प्रवृत्तीचे असल्याने कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात ते डहाळे कुटुंबियांचे नाव घेऊन त्यांना मानसिक त्रास देत आहे। सन 2006 पासून ते 2014 पर्यंत त्यांनी डहाळे कुटुंबियांना 4 खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे। त्यापैकी 3 गुन्ह्यात डहाळे यांची निर्दोष मुक्तता झाली असून 1 प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। सय्यद आणि त्याच्या साथीदारांशी आमचा कोणताही संबंध नाही, मात्र तरीही वारंवार धमकी देऊन आमचे आयुष्य बर्बाद करण्यासाठी व आम्हाला मानसिक त्रास देण्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्याची शक्यता आहे, असे यावेळी डहाळे कुटुंबियांनी सांगितले। मागील महिन्यातच डहाळे कुटुंबियावर औरंगाबाद येथील पुंडलिक नगर पोलीस स्टेशनमध्ये 800 ग्रॅम सोने चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे। त्यामध्ये सुद्धा विनाकारण माझे नाव गुंतवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे डहाळे कुटुंबियांचा आरोप आहे। औरंगाबादचे पोलीस कर्मचारी माझ्या घरी येऊन मला विनाकारण त्रास देत आहे, यावरून पोलीस अधीक्षक यांनी या बाबीकडे लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे अर्जदार संतोष सुरेश डहाळे, अमोल सुरेश डहाळे, सुरेश केशव डहाळे, सरस्वती सुरेश डहाळे, सरिता संतोष डहाळे यांनी केली आहे। मी संतोष सुरेश डहाळे आणि इथला एक आरोपी आहे। मी आधी माझं गाव आहे गेवराई, जिल्हा बीड, हल्ली मुक्काम अहमदनगर, भूषणनगर, केडगाव। एक आरोपी सातत्याने माझ्या मागं लागला आहे, आला की माझा त्याचा व्यवहाराचा काहीही संबंध नाही, पण तो ठिकठिकाणी महाराष्ट्रभर चोऱ्या करतो आणि जिथेही पकडला जाईल तर तो माझं नाव घेतो किंवा मी माल यांना दिला आणि पोलीस प्रशासन पण आमचं काहीच ऐकत नाही। त्याच्या सांगण्यावरून इथे येतात, आम्हाला घेऊन जातात, जोर जबरदस्ती करून आमच्याकडून रिकव्हरी करतात आणि त्याला मात्र सोडून देतात। मग अशा खूप वेळा अशा घटना घडल्यात। मी आज तेवढ्याच गोष्टीमुळं कर्जबाजारी झालो आहे आणि पोलीस प्रशासनाला माझं एवढंच म्हणणं आहे की व्यवस्थित तपास करून पुरवण्याशी आम्हाला सांगावं की या गुन्ह्यात आम्ही आहेत का नाही आहे, असं त्याच्या सांगण्यावरून आमच्याकडे येऊ नये व आम्हाला असा मानसिक आर्थिक त्रास देऊ नये, नाहीतर आम्हाला माझ्या परिवाराला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। आणि या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांचीसुद्धा आम्ही भेट घेणार आहेत आणि त्यांनासुद्धा या गोष्टीची दखल घ्यायला लावणार आहे। जर आम्हाला याच्यातून न्याय नाही मिळाला तर आम्ही, मी आणि माझा परिवार हा आम्ही आत्महत्या करू। आणि त्याच आरोपीने माझ्यावर इतर बऱ्याचशा ठिकाणी मग रिकव्हरीसाठी त्याला तिकडे पकडलं गेलं, तिने माझ्याकडे आणलं किंवा ही इथला माल मी यांना दिला आहे। माझ्यावर 3-4 ठिकाणी केस झालेले आहेत आणि आदरणीय कोर्टाने मला निर्दोष सोडले, कारण की त्यांना याच्यात काही तथ्य आढळलेलं नाही, म्हणूनच मला निर्दोष सोडलं। माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की पोलीस प्रशासनानी योग्य तो तपास करूनच आमच्यापर्यंत यावं किंवा आम्हाला येऊ, आणि इतर कोणालाही अशा खोट्या गुन्ह्यात किंवा आरोपीच्या सांगण्यावरून अडकू नये किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये आणि आरोपीचा सखोल तपास करावा की तो खरंच माल देतो का किंवा त्यांनी इथं चोरी केली, इथला माल खरंच कुठं दिला आहे, इतर कोणाकडेही जाऊ नये। आणि ह्या आरोपीने आत्तापर्यंत माझ्याकडे जेवढ्याचा पण रिकव्हरी आणले, मी आत्तापर्यंत जवळपास माझे 30-35 लाख रुपये गेलेत। मी आत्ता एवढा कर्जबाजारी आहे, माझ्या घराला बँकेने सील लावले आणि हे सगळे बँक मी घरावर जे कर्ज काढलं आहे हे सगळं कर्ज मी ह्या आरोपीची भरपाई करण्यासाठी सगळं केलं।
आम्ही आधी बाजारातून इकून तिकून गोळा करून तिथं रिकव्हरी दिली आणि तिथून आल्यानंतर ज्यावेळेस आम्हाला लोकांचे पैसे द्यायचे तर मग आम्ही त्या घरावर कर्ज काढलं. आता विषय असा झाला आहे की ते बँकेचे आम्हाला हप्ते भरता येते ना आम्हाला घरी राहता येते. त्या दिवशी इथं औरंगाबादचे पोलीस आले होते. सदरील आरोपी हा औरंगाबाद इथे अटक आहे पुंडलिक नगर पोलीस स्टेशन आणि तिथं पण त्यांनी हेच सांगितलं की मी माल किंवा मी सोनं संतोष ढाळे यांना दिलं नगरमध्ये नगरमध्ये दिलं त्याचं म्हणणं असं होतं किंवा शिर्डी रोडला दिलं. तर मला एवढंच म्हणायचं आहे की पोलिसांनी शिर्डी रोडला जाऊन सगळे सी सी टी व्ही कॅमेरे तपासावेत माझ्या लोकेशन. पोलिसांनी पोलीस प्रशासनाने सांगितलं की तुमचे त्यांचे फोन कॉन्टॅक्ट झालेत तुमचं बोलणं झालं आमच्याकडे त्याचं रेकॉर्डिंग आहे त्याचा रेकॉर्ड आहे तर त्यांनी मला ते रेकॉर्ड दाखवावं. जर मी त्याच्यात कुठं जर आढळत असलो तर त्यांनी कायदेशीर जी काही ते कारवाई करतील ती मला मान्य आहे. प्रतिनिधी आमिर सय्यद, एटीव्ही न्यूज, अहमदनगर.